ऑरेंज बर्फी बनवण्याकरता मी इथे 3 संत्र्यांचा पल्प काढून घेतलेला आहे. ही प्रोसेस अगदी सोपी आहे. ऑरेंजचं कव्हर काढून आपण पांढरा भाग काढल्यानंतर हा पल्प रेडी होतो. ऑरेंज बर्फी बनवण्याकरता मी 1 कप दूध घालते आहे. अगदी साईज सकट आहे. याला छान तापवून घ्यायचं आहे. आपल्याला दूध छान तापलं आहे. त्यानंतर यात आपण साखर घालूयात 1 कप. या कपने बरोबर 3 कप पल्प होता, त्यामुळे मी 1 कप घालते आहे. तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यात आपण 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा तूप घालूया. तूप सुद्धा व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे मिल्क पावडर घालते आहे 1 कप. वाटीचं प्रमाण घेत असाल तर त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व माप घ्यायचे आहे. मिल्क पावडर सुद्धा घालून घेतलेला आहे. त्यानंतर 1/2 कप मी इथे पनीर घेतला आहे. पनीर घरी उपलब्ध नसेल तर डेसिकेटेड कोकोनट सुद्धा यूज करू शकता. त्यामुळे बाइंडिंग चांगली येईल. पण पनीर घातल्यामुळे संत्रा बर्फी, ऑरेंज बर्फी खूप छान वाटते चवीला. अगदी सॉफ्ट आणि स्मूथनेस येतो खाताना. व्यवस्थित पनीर सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यातच मी जो ऑरेंज पल्प करून घेतला होता तो घालूयात. व्यवस्थित आपल्याला घट्ट गोळा होईल तोवर परतून घ्यायचा आहे पनीर. आणि तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा यूज करू शकता, पण माझ्या मुलांना आवडत नाही डेसिकेटेड कोकोनट म्हणून मी स्किप करते आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच प्रोसेसला जरा वेळ लागतो, कारण 10 ते 15 मिनिटं आपल्याला व्यवस्थित परतवत राहायचं आहे. यातच मी थोडा फूड कलर ऑरेंज कलरचा घालते आहे. स्किप सुद्धा करू शकता, पण यामुळे कलर खूप छान येईल. एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे ऑरेंजेस घालते आहे. याने सुद्धा फ्लेवर खूप छान येतो. अगदी आपल्याला पांढरा भाग घालायचा नाही आहे, पण जो ऑरेंज कलरचा आहे तो थोडा किसून घालायचा आहे. अगदी थोडा घातला तरी चालेल. 1/2 चमचा 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित परतवून घेऊयात. त्यामुळे घट्ट गोळा तयार होईल आणि तूप सुद्धा सोडायला लागेल. जवळजवळ 10 ते 15 मिनिटं फिरवल्यानंतर अशा प्रकारे गोळा तयार झालेला आहे. या स्टेजला 1 चमच मी वेलची पावडर घालते आहे. परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. परत आपण 5 मिनिटं व्यवस्थित अगदी कमी गॅस केलेला आहे नी ते फिरवून घेऊया. थोडं जस्ट घट्ट येऊ देऊया आणि नंतरच ताटामध्ये टाकून घेऊया. सेट व्हायला जरा वेळ लागतो. 5 मिनिटं परत मी गॅस चालूच ठेवून फिरवून घेते आहे अशा पद्धतीने. 5 मिनिटानंतर लगेच असा गोळा तयार झालेला आहे. या स्टेजला मी गॅस बंद करते आहे. मी ते केक टिन घेतलेला आहे आणि बटर पेपर टाकून घेतलेला आहे. तुम्ही ताटाला तूप लावून सुद्धा हे मिश्रण टाकू शकता. दोन्ही सारखेच आहेत. पूर्ण मिश्रण मी टाकून घेते आहे. संपूर्ण असं पसरवून घेतलेलं आहे. व्यवस्थित स्पॅटुलाच्या मदतीने मी प्रेस करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्सचे काप ठेवते आहे. पिस्ता. तुमच्याकडे चांदीचा वर्ख असेल तो सुद्धा वापरू शकता. पण आपण जेव्हा काही रेसिपी बनवतो तर सगळं सामान घरी आहेच असं नसते. ड्रायफ्रूट्स तर अवेलेबल असते, त्यामुळे मी ते ड्रायफ्रूट्सचा वापर करते आहे. त्याने सुद्धा खूप छान दिसेल सजावटीसाठी. अशा प्रकारे याला आपण 2 तासासाठी सेट करून घेऊयात. नंतरच आपण याच्या घेऊयात बर्फी करून घेऊयात. 1 तासानंतर आपण ऑरेंज बर्फी कापून घेऊयात, कारण परत आपल्याला 1 तासासाठी सेट करायला ठेवायचं आहे. थोडी जस्ट हार्ड झाली तर मग व्यवस्थित कापला जाणार नाही. अशा पद्धतीने थोडी ओलीच आहे. परत आपण 1 तासासाठी सेट करायला ठेवूया. ऑरेंज बर्फी पूर्णपणे सेट झालेली आहे. डिमोल्ड करून घेऊया. अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने मस्त अशाच प्रकारे आपण इतर सुद्धा काढून घेणार आहोत.